शनिवार रोजी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षा संपन्न झाली. पैठण शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक कन्या प्रशाला येथे तालुक्यातील अनेक छोट्या मुला मुलींनी जवाहर नवोदय पूर्व परीक्षा दिली. या कन्या प्रशालेत 336 विद्यार्थी परीक्षेसाठी नोंदवले होते, त्यापैकी 288 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि 48 विद्यार्थी गैरहजर राहिले. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह आणि पालकांचे सहकार्य यामुळे परीक्षा शांततेत पार पडली असल्याचे जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या प्रशालाचे मुख्याध्यापक बजरंग काळे यांनी सांगितले. ज्ञानेश्वर बावणे, AIN न्यूज, पैठण. आमच्या जिल्हा परिषद कन्या प्रशालेमध्ये जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षा आज 30 एप्रिल 2022 आयोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी 336 परीक्षार्थी प्रविष्ट नोंदवलेले होते आणि त्यापैकी 288 विद्यार्थी आज या परीक्षेला हजर आहेत. 48 विद्यार्थी अनुपस्थित आहेत. परीक्षा जवाहर नवोदय विद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि आमचा जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांनी दिलेल्या सूचना आणि नियमाप्रमाणे शिस्तीमध्ये आणि अगदी शांततेच्या वातावरणामध्ये पार पडत आहे. पालकांचं, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहकार्य अतिशय उत्कृष्ट राहिलेलं आहे. आज या ठिकाणी ही जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा आता 1 ते 2 मिनिटांमध्ये बेल होणार आहे, संपेल. धन्यवाद. AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा.